म्हणजे पूर्वी जिथे 77 कोटी रुपये सार्वजनिक आरोग्य विभागाचे खर्च व्हायचे वर्षाला तिथे 638 कोटी रुपये यायला लागले. अच्छा, ज्यांनी प्रशासकीय मान्यता दिली त्यांच्यावर कारवाई करावी, पण करणार कोण? कारण जे देणारे आणि मान्यता देणारे सगळे तेच आहेत. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे आता कारवाईची मागणी करतोय तेच ह्याच्यात इन्वॉल्व्ह आहेत. आता आम्ही काय बोलत होतो तो पण 902 कोटीचं मंजूर झालं त्या ॲम्ब्युलन्सचं. ओके, ते मंजूर झालं, ते आम्ही पहिल्यापासून ओरडतो की हे सगळे चोर आहेत. आता एक तुम्ही सातत्याने ज्याच्यावर लिहित होता ते होतं राज्यातल्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातल्या एका कंत्राटाविषयी. ते जवळपास 6,000 कोटी रुपयांचं काहीतरी तो टोटल 6,000 कोटी रुपये तर काय जर त्याचं जरा नक्की आणि तो आता हायकोर्टात हायकोर्टानं बेसिक त्याला मिळालेली प्रशासकीय मान्यताच रद्द केली. त्यामध्ये दोन्ही टेंडर पण रद्द केली. पण ते काय होतं ते नक्की? विषय असा होता की राज्यात सार्वजनिक आरोग्य केंद्राची काही सार्वजनिक आरोग्य विभागाची काही हॉस्पिटल्स आहेत. बरं. आणि वैद्यकीय शिक्षण महामंडळ विभागाची काही कॉलेजेस वगैरे सारखं आपलं रुग्णालय. तर याच्यामध्ये नॉर्मली जे ठेके द्यायचे ते त्या त्या जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले लोक घ्यायचे. बरं. स्वच्छतेचं. ओके. म्हणजे बांधीवी भाग वेगळा आणि समोरचा मोकळा भाग. मोकळा भागाचं नॉर्मली कधी टेंडर निघायचं नाही. परंतु नंतर कुणातरी सुपीक डोक्यात कल्पना आली आणि त्यांनी याचं केंद्रित टेंडर काढायचं ठरवलं. म्हणजे ज्या जागेचं पूर्वी साधारण 2 किंवा 4 रुपये पर स्क्वेअर मीटरवर कुणी देत नाही, ते खोलीवर देतात नॉर्मली, पण स्क्वेअर मीटरवर टेंडर द्यायचं ठरलं. आणि ज्या जागेचं पूर्वी 4 रुपये स्क्वेअर मीटरचा साधारणपणे रेट यायचा स्वच्छतेसाठी, स्वच्छतेसाठीचा बांधीव जागेचा, आणि मोकळ्या जागेचा 2 रुपये किंवा 50 पैसे असं यायचा. त्याचा अचानक यांनी 84 रुपये रेट केला. 4 रुपयाचा 84 रुपये रेट केला आणि त्याची प्रशासकीय मान्यता काढली. बरं. म्हणजे पूर्वी जिथे 77 कोटी रुपये सार्वजनिक आरोग्य विभागाचे खर्च व्हायचे वर्षाला तिथे 638 कोटी रुपये यायला लागले. अच्छा, थेट दहा पट. त्याचं टेंडर का म्हणजे प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर टेंडर काढला. आम्ही अर्थातच विरोध केला. काही स्थानिक ठेकेदार आहेत त्यांनी विरोध केला आणि मग आम्ही कोर्टामध्ये गेलो. कोर्टामध्ये हे सगळं सांगितल्यानंतर एकूणच टेंडर प्रोसेस किती भिकार आहे याच्यावर कोर्टाने ताशेरे वाढले देत ते दोन्ही टेंडर. आणि त्यानंतर आणखी एक त्यांनी तमाशा असा केला होता की आपण सरकारी कंपन्यांना निविदा देतो आहे त्यासाठी काम देतो आहे त्यासाठी निविदा काढायची गरज नाही अशी मखलाशी करून काही केंद्रीय PSU ज्याला आपण म्हणतो त्यांना आपण काम देत असल्याचं दाखवलं. ज्या केंद्रीय कंपन्यांना काम देणार होते त्यांनी परत पोट टेंडर काढून हे जे इथले टेंडर भरणार होते 84 रुपये त्यांना आपल्या पॅनलवर घेतलं. ओके. म्हणजे पुन्हा ते काम याच लोकांना जावं याच्यासाठी अशी या शब्दात हायकोर्टाने ते फेटाळलेलं आहे. ती प्रशासकीय मान्यताही कोर्टाने फेटाळली आणि आता टेंडरही रद्द केली आणि PSU तर पूर्णच रद्द केली. ओके. म्हणजे तुम्ही टेंडर देताना सर्वांना समान संधी दिली पाहिजे. लेव्हल प्लेइंग फील्ड असा शब्द वापरला आहे. तुम्ही असं काहीतरी वेगळं करून परस्पर पैसे लाटणार हे चालणार नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. पण जेव्हा असे टेंडर रद्द होतात किंवा त्याच्या हेतूबद्दल शंका व्यक्त होते तेव्हा कोर्ट काही कारवाईचा आदेश देतं किंवा आता हे आपण IAS अधिकारी वगैरे आता जे ज्या लेवलला असे टेंडर देतात IAS अधिकारी असतात आपण ज्यांना स्टील फ्रेम म्हणतो थोडे सचोटजी म्हणतो म्हणजे प्रत्यक्षामध्ये असं कसं होतं? प्रॉब्लेम आहे सगळी न्यायालय त्यांच्याकडे जेवढा आहे मुद्दा प्रेयर आहे तेवढ्यापुरतंच करतात. ते त्याच्या पुढे जाऊन ॲडिशनल हे कराय मग ती मागणी आम्ही करतो. आता मी मागणी केलेली आहे ज्यांनी प्रशासकीय मान्यता दिली त्यांच्यावर कारवाई करावी, पण करणार कोण? कारण जे देणारे आणि मान्यता देणारे सगळे तेच आहेत. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे आता कारवाईची मागणी करतो तेच ह्याच्यात इन्वॉल्व्ह आहेत. मग आता पुन्हा कोर्टात जायचं की आणि किती केसेसमध्ये जाणार? आता आम्ही काय बोलत होतो तो पण 902 कोटीचं मंजूर झालं त्या ॲम्ब्युलन्सचं. ओके. ते मंजूर झालं, ते आम्ही पहिल्यापासून ओरडतो की हे सगळे चोर आहेत. ॲम्ब्युलन्सचं काय प्रकरण होतं? ॲम्ब्युलन्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपत्कालीन रुग्णसेवा म्हणून जिथे अपघात झाला तर तातडीने त्याला तिथं रुग्णसेवा मिळावी यासाठी ते ॲम्ब्युलन्स 108 नंबर त्याचं टेंडर होतं. पूर्वी ते BVGकडे होतं, आता मग ते कन्सोर्टियम करून त्यांना दिलं आहे. त्याच्यामध्ये ते 902 कोटीचं आहे. ते एका वर्षासाठी की नाही? हा 1 वर्षाचे 902 कोटी असं पुढचे 10 वर्षांसाठीचं टेंडर आहे. ओके. पण त्याच्यामध्ये गडबड अशी आहे की पहिलं टेंडर रद्द केलं
नंतरच्या टेंडरला एकच रिस्पॉन्स मिळाला तरी ते ॲक्च्युली एक रिस्पॉन्सला ते करता येत नाही, पण केलं आहे त्यांनी आता. मग आता जा तुम्हीच कोर्टामध्ये.